नमस्कार सेटनेट टॉपर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत सेटनेटच्या पहिल्या पेपरची तयारी करून घेणाऱ्या या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत शिक्षक अभिवृत्ती भाग सहा यापूर्वीच्या भागात आपण शिक्षणाची संकल्पना म्हणजेच शिक्षणाचा अर्थ शिक्षणाचे उद्दिष्ट शिक्षणाच्या वेगवेगळ्या आवश्यकता शिक्षणाची वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टी पाहिल्या आज आपण शिक्षणाच्या वेगवेगळ्या पातळ्या किंवा अध्यापनाचे वेगवेगळे स्तर पाहणार आहोत आता आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की अध्यापनाच्या विविध पातळ्या म्हणजे काय अध्यापनाच्या पातळ्या म्हणजेच अध्यापनाची बदलत जाणारी उद्दिष्टे म्हणजे आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवत जातो जसे त्यांचे वय किंवा अध्यापनाचे घटक किंवा विषय बदलतात तसं तसं त्याचे उद्दिष्टेसुद्धा बदलतात ह्याच उद्दिष्टांचा थोडक्यात केलेलं विश्लेषणात्मक अभ्यास म्हणजेच शिक्षणाची किंवा अध्यापनाच्या विविध पातळ्या होय अध्यापनाची पहिली पातळी आहे स्मृती पातळी यालाच स्तर असेही म्हणतात या पातळीवर केल्या जाणाऱ्या अध्यापनाला विचारहीन अध्यापन असे म्हणतात या पातळीवर फक्त लक्षात ठेवणं किंवा पाठांतर यावरच भर असतो इथे शिक्षकांचे लक्ष केवळ विद्यार्थ्यांना संकल्पना सांगण्यावर असते विद्यार्थ्यांनी सुद्धा फारसं समजून न घेता त्या संकल्पना अधिकाधिक लक्षात ठेवाव्या असे उद्दिष्ट आहे उदाहरणार्थ लहान वर्गातील मुलांना एक दोन तीन अशा संख्या किंवा अ आ ई ई किंवा ए बी सी डी ही मूळाक्षरं समजण्यापेक्षा अधिकाधिक काळ लक्षात ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे या पातळीवर केल्या जाणाऱ्या अध्ययनाची तुलना प्राण्यांसोबत केली जाते कारण प्राणीसुद्धा एखाद्या गोष्टीतली संश्लिष्टता किंवा क्लिष्टता किचकटपणा समजून घेऊ शकत नाहीत त्याचप्रमाणे लहान मुले सुद्धा संश्लिष्टता किंवा त्यातला किचकटपणा समजून घेण्यास असमर्थ असतात शिक्षकांच्या सवयी त्यांच्या लकबी किंवा लेखन करताना रेखाटण्याची पद्धत हे विद्यार्थी जशाच तशी अंगीकृत करतात यामध्ये विचारांचा अभाव दिसून येतो म्हणूनच या पातळीला विचारहीन पातळी असेही म्हणले जाते असे असले तरीही लहान वर्गांसाठी हीच पद्धत खूप उपयुक्त असल्याचे दिसून येते आता आपण स्मृती पातळीचे गुण पाहू यालाच आपल्याला फायदे असेही म्हणता येईल लहान वर्गातील मुलांसाठी ही अतिशय उपयुक्त पद्धत आहे तथ्य लक्षात ठेवणं किंवा माहिती लक्षात ठेवणं यासाठी या, या पद्धतीचा खूप उपयोग होतो पायाभूत शिक्षणासाठी ही पद्धत आधार आहे यामध्ये शिक्षकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते आता आपण स्मृती पातळीवरील अध्यापनाच्या काही मर्यादा पाहू लहान मुलांसाठी ही पद्धत खूप उपयोगी आहे परंतु उच्च वर्गासाठी ही पद्धत तितकीशी उपयुक्त नाही उच्च वर्गातील मुलांचा पाठ्यक्रमाचा आवाका हा खूप मोठा असतो विषयांमधील संश्लिष्टता किंवा किचकटपणाही अधिक असतो एवढी मोठी माहिती किंवा मा ज्ञान केवळ स्मृतीमध्ये साठवणे किंवा पाठांतर करणे शक्य नाही त्यामुळे मोठ्या मुलांसाठी ही पद्धत नक्कीच उपयोगाची नाही या प्रकारचा अभ्यास दीर्घकाळ स्मरणात राहीलच असेही नाही शिक्षणाचे सर्वोच्च उद्दिष्ट म्हणजेच विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये होणारा बदल परंतु या पद्धतीमुळे तो बदल साधणे शक्य होत नाही शिक्षकाची भूमिका ही महत्त्वाची असली तरीही शिक्षकांना साधा वयाचे आवश्यक परिणाम यामधून मिळवता येतीलच असे नाही स्मृतीस्तरानंतर पुढचा स्तर आहे किंवा पुढची पातळी आहे चिंतनशील पातळी ही अध्यापनाची अशी पातळी आहे ज्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवलेल्या साहित्यावर विचार करण्यासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी प्रेरित करतात या पातळीवर केवळ माहिती लक्षात ठेवणं किंवा पाठांतर महत्त्वाचे नाही समजून घेणं विचार करणं तुलना करणं या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो आता आपण चिंतन पातळीचे काही गुण पाहू ही पद्धत उच्च स्तरावरील अध्यापनासाठी उपयुक्त आहे समस्या सोडवण्यासाठी म्हणजेच दैनंदिन जीवनातील अडचणी किंवा संघर्ष करताना आपण शिकलेल्या संकल्पनांचा विद्यार्थी या पातळीवर उपयोग करू शकतात ही प पद्धत ज्ञान दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगाची आहे मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना एखादी संकल्पना केवळ पाठांतर करणे पुरेसे नाही तर त्यांना त्या संकल्पनेतील तथ्ये समजली पाहिजेत तिचा उपयोगही करता आला पाहिजे उदाहरण द्यायचे असेल तर लहान वर्गातील मुल मुलांना केवळ मूळाक्षरे लक्षात ठेवून पुरेस लक्ष लक्षात ठेवणे पुरेसे आहे परंतु मोठ्या वर्गातील मुलांना त्या मुळाक्षरांपासून शब्द बनवता आला पाहिजे वाक्य बनवता आला पाहिजे तसेच त्या शब्दांचा अर्थसुद्धा कळणे अपेक्षित आहे गुणांप्रमाणेच या पद्धतीमध्ये काही मर्यादा सुद्धा आहेत लहान मुलांना ही पद्धत उपयोगी नाही ही पद्धत वापरण्यासाठी अथक प्रयत्नांची जोड देणे आवश्यक आहे शिक्षकाची भूमिका ही निर्णायक आहे कारण या पद्धतीमध्ये वर्गामध्ये लोकशाही वातावरण टिकवणं आवश्यक आहे मुक्त वातावरण आवश्यक आहे त्यामुळे कार्य करणे अधिक कठीण आहे कारण या वातावरणामध्ये निर्णय स्वतःचे स्वतः घेणे आवश्यक आहे आता आपण पाहू अध्यापनाची आत्मविष्कार पातळी ही शिक्षणातील सर्वोच्च पातळी आहे किंबहुना प्रत्येक शिक्षकाचे ध्येय हे आपल्या विद्यार्थ्यांना या पातळीपर्यंत नेणे हेच आहे एखाद्या गोष्टीवर काळजीपूर्वक विचार करणं हे यामध्ये अपेक्षित आहे मागील दोन पातळ्या पूर्ण करून विद्यार्थी या पातळीवर पोहोचतात या स्तरावरील शिक्षण विद्यार्थ्यांना जीवनातील समस्या सोडविण्यास सक्षम बनवते या पातळीवर विद्यार्थ्यांची मूळ विचारसरणी आणि सर्जनशीलता विकसित होते या स्तराच्या अध्यापनात शिक्षकाची भूमिका ही लोकशाही पूर्ण असते तो विद्यार्थ्यांवर त्यांच्या ज्ञानावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणत नाही तर त्यांची कौशल्य आणि क्षमता विकसित करण्यास तो मदत करतो आत्मविष्कार पातळीचे काही गुण आपण पाहू उच्च वर्गासाठी किंवा मोठ्या मुलांसाठी ही पद्धत खूप उपयोगी आहे अत्यंत विचारशील आणि उपयुक्त अशी ही अध्यापनाची पातळी आहे गुणांप्रमाणेच या पद्धतीच्या काही मर्यादा सुद्धा आहेत केवळ मानसिकदृष्ट्या परिपक्व मुलांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे अभ्यास साहित्य पूर्वनियोजित नसते त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांचा सा गोंधळ उडण्याची शक्यता असते इथे शिक्षणाच्या पातळ्या हा घटक पूर्ण होतो अशाच प्रकारची नवनवीन व उपयुक्त माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद